शैक्षणिक वर्ष संपल्याने पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तकं पालकांनी शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करावी असे आदेश शिक्षण विभागाने केले आहे. परंतु सध्या जिल्ह्यात कडक संचारबंदी असल्यामुळे पालकांना पुस्तके परत करण्यास अडचण येत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या पुस्तकांचे संकलन करण्याचा निर्णय यावर्षी शिक्षण विभागाने घेतला आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात 12 लाख पुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व समजावे या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय समाविष्ट करण्यात आला आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत पहिली ते आठवी येथील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकं वितरित केले जाते. त्यासाठी सुमारे 250 कोटीपेक्षा जास्त खर्च होतो. चांगल्या स्थितीत असलेल्या पुस्तकांचे मुख्याध्यापकांना संकलन करून पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करावे असे धोरण शिक्षण विभागाने राबवले आहे. पुस्तकाच्या पुनर्वापरामुळे शासनाचा खर्च वाचणार आहे. या विभागाला तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वितरित केली आहे. त्यांनी 2019 आणि 20 आणि 2020 ते 2021 मध्ये वापरलेली पुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. मात्र सध्या कडक संचारबंदी असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके परत करण्यास अडचणी येत आहे अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.